आशाबाई नारायण पवार आरल आमच्या गावाची लय परिस्थिती झाली या आमची जागा जमीन गेली घराघरातनी पाणी भरलं आणि आमची वाट बी बंद झाली आम्हाला काय बाजारहाट नाही ना तो काय नाही म्हटलं म्हणजे आता आम्ही म्हणलो गडपूस होणार आहे असं आमचं प्रश्न गेले मग आता काय आम्ही सांगायचं मोठा पाऊस कधीच असला पाऊस लागला नाही आरल गावची परिस्थिती मोठा पाऊस सुटला प्रत्येकाच्या घरात पाणी भरले भीती कोसाळ्या जायाची वाट नाही दरड कोसाळी वरती घराच्या वरती दरड अशी भेगा पडलेत आहे ते आता दुसरा जर पाऊस आला तर आम्ही गडपूस होऊ आमची गावानं ह्या गावाची दखल घेतलीच पाहिजे आम्ही मरू द्या पण ही पोरं बाळं बारकी तिने काय केलंय काय बघितलंय आम्हाला इकडं पाटणला जायला रस्ता नाही वाट नाही की आम्हाला भाजीपाल्याची कुठली सुई नाही महिना झाला आज जर आला ती कुठली दवागोळ्याची सुई नाही याला आम्हाला अद्याबात कुठला रस्ताच नाही आमच्या ह्यात का नाही असला पाऊस कधी झालाच नव्हता आणि असली हे कधी भेटलीच नव्हती बघितलीच नव्हती डोळ्यानं आम्ही आता जर पाऊस आला तर आमची काही खरं नाही वरनं खाली पाऊस आला तर आम्ही गडपच होणार आहे आता अशी परिस्थिती झाली आहे वरती शासनानं अजून काय नाही मदत केली ही आपली ज्याला बेकार वाटलं तिने मदत केली पुटकीची आम्हाला शासनानं काय नाही मदत केली अजून दखलच घेतली नाही शासनाने सगळी डोंगरात माती आली सगळी सगळे वाहून सगळे गेले पूर्ण डोंगरच आरला आहे रोडच निघून गेला पूर्ण म्हणजे पूर्ण परिसरच नाही आपण सध्या आरल गावच्या या रस्त्यावरती चाललेलो आहे पाठीमागचा रस्ता आपण बघितला की पूर्ण डोंगर वाहून आलेला होता आणि रस्ता नाही झाला होता इथं पुढं कसा संपर्क तुटला येतल्या लोकांचा ते आपण बघणार आहे रस्त्यावरती एखादी माती येणं ती आपण साफ करू शकतो ती आपण काढू शकतो पण हे जे मी आता तुम्हाला दाखवतो आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की कसा संपर्क तुटलाय इथल्या रस्त्याचा बघा हा जो जिथं मी उभा आहे इथून डायरेक्ट खाली दरीत निर्माण झालेली आहे मोठा इथं खड्डा पडलेला आहे आणि पलीकडच्या साईडला जो रस्ता आहे तिथंपर्यंत हा रस्ता पूर्ण नाहीसा झालेला आहे त्यामुळं गावातल्या लोकांचा संपर्क तुटलेला होता अजूनही तो तुटलेला आहे ज्या ठिकाणी मी आता उभं आहे तिथेही थोडी भीतीच आहे खरं तर कधी ही हे हा भागही खाली जाऊ शकतो हे बघा असा सगळा रस्ता आणि सगळी झाडं आणि शेतं वाहून गेलेली आहेत आता शासनाकडची आम्हाला मदत जी पाहिजे होती आणि भेटणार आम्हाला जी आता हवी आहे ते
ते अजून काही भेटलेले नाही आम्हाला। आता जे काय आम्हाला जे मदत भेटते जी संस्था असू द्या कोणी आपल्या या कंपनीवाले असू द्या ती लोक आम्हाला मदत करतात। शासनाकडून अजून आम्हाला काही मदत भेटलेली नाही, काही कुठली गोष्ट भेटलेली नाही। शासनाने 2 दिवस होता इथे जेसीबी पण चालवला, त्यांनी पुढून तरी बघितलं परिस्थिती इथून पुढे काही रोड होऊ शकत नाही। त्यांना आम्ही अगोदर सांगतो इथून साहेब होणार नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं तर पुढे आल्यानंतर बघितलं त्यांनी तरी काम थांबवलेलं आहे। आता पाऊस म्हणणं की आम्हाला म्हणजे भीती किती पडेल काय पडेल काय सांगता येत नाही, म्हणजे एक मनामध्ये पावसाने भीती निर्माण करून ठेवलेली आहे। हे क्षेत्र असं आमचं इथून घास गवत होतं, त्या साईडलाही घास गवत होतं पुढंपर्यंत आणि इथून पुढं अशी पूर्णपणे भात शेती होती। हां, पूर्णपणे भात शेती कडंपर्यंत होती, अगदी 20-21 गुंठ्यात क्षेत्र होतं हे भाताचं, ते पूर्णपणे वड्याच्या स्वरूपात ते झालेलं आहे। कुठं होती बाबा शेती तुमची? ही झाडाची आड आहे, हे बघा हे वाळूच आहे का नाही ते समजी माझीच आहे, झाडाची आड आहे। तुटून पडली ते पाणी प्याला नाही आमच्या गावची पाण्याच्या पाण्याची सोय विहीर वाहून गेल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं पिण्याच्या पाण्याची सोय गैरसोयी झालेली आहे।